नमस्कार मित्रांनो, मी जालना जिल्ह्यातील नेर गावातला अविनाश पायकराव. सकाळी मला एक कॉल आला होता की महादेव साहनी त्यांच्या घरा मी सापणी केलेला होता. हा टेबलच्या खाली म्हणजे गेलेला होता तो, तिथं हात पिळी जाऊन बसला आणि सापाला पकडलं, त्याला रेस्क्यू केलं, भरणीमध्ये भरून त्याला मग आपण आता वन विभागामध्ये आलेलो इकडे सोडायला. आता याला आपण इथं रिलीज करणार आहोत. तर तुम्ही हा साप आहे जो आहे ना तो इंडियन स्ट्रेफिशल कोबरा आहे, याला भारतीय नाग म्हणतात मराठीमध्ये. आणि याच्यामध्ये जे विष असतं ना ते विष न्यूरोटॉक्सिन नावाचं असतं आणि विषारी साप आहे हा. आणि साप पुढे आढळल्यास जवळच्या सर्व मित्राला कॉल करा आणि साप एकदम असा म्हणजे कोणाला स्वतःहून चावणार नाही काय नाही. साप गरीब असतात, फक्त सापांना आपण छेडखानी केली तर साप आपल्याला चावतात. आणि सापाविषयी ज्या अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत ते दूर करायच्यात आपल्याला. आज मी ज्ञानजत कॉलेजच्या म्हणजे गेलो होतो मी या कॉलेजला, आपल्या निरगावातच आहे ज्ञानजत कॉलेज, तिथं गेलो मी एक घंटा. तिथं मी सगळ्यांना सांगितलं सापाविषयी ज्या अंधश्रद्धा त्या त्याविषयी सगळ्यांकडून प्रश्न विचारून घेतले. तुमच्या काय काय अंधश्रद्धाविषयी जे प्रश्न असेल ते सांगा म्हटलो मी. त्यांनी एक एक करून सगळ्यांनी मला प्रश्न विचारले, मी सगळ्यांचा आन्सर दिलं, सगळ्यांना व्यवस्थित माहिती दिली, सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांना सगळी माहिती सगळी पटवून दिली. सगळ्यांनी माझं स्वागत केलं आणि धन्यवाद सगळ्यांनी मला स्वागत केलं ते हे केलं. आता आपण याला रिलीज करणार आहोत इथं. आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारचा हा भारतीय नाग आहे, ज्याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणतात. महाराष्ट्रातील चार मुख्य सापापैकी हा एक साप आहे, याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा बोलतात. एक जे विषारी साप आहेत मुख्य साप मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे, आणि हे चार साप मुख्य साप आहे महाराष्ट्रामधले. हे विषारी साप आहे, ह्या सापापासून तुम्ही सगळ्यांनी जपून राहा. साप पुढे निघाल्या सर्व मित्राला कॉल करा, सापाला कोणी मारू नका. सापाला जर कोणी मारत असेल त्याला थांबून ठेवा, जवळच्या सर्पमित्राला येईपर्यंत त्याला त्याच्यावर फक्त ध्यान ठेवा. आणि सर्पमित्र आला की त्याला मग ते रेस्क्यू केलं जाईल आणि वन विभागामध्ये ते सोडून देतील. त्यामुळे जर तुम्ही जर एका जीवाचा जर प्राण वाचत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी पुण्याची बाब आहे, तुम्हाला खूप पुण्य लागणार आहे. आणि तुम्ही जे कॉल करून आम्हाला बोलवता आणि इथं साप निघालेले हे तुमचे आभार आहे, हे तुम्ही आम्हाला बोलवता सापाला रेस्क्यू करायला होता. आणि तुम्हाला याच्यासारखं पुण्य कुठं नाही, प्राण्याचं संरक्षण करा, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी आता हा साप आहे आपण आता याला इथं रिलीज करणार आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारचा हा साप आहे, तरी 2 फुटापर्यंत असेल तर जवळून बघू शकता तुम्ही. सकाळी रेस्क्यू केलेला आहे त्याला, म्हणजे 24 घंट्यात म्हणजे आपल्याला रिलीज करावं लागतं. मी लवकरच घेऊन आलो कारण त्याला आता भुकजलेला असं तो, त्याच्या पोटात काही नाही वाटतं आहे. त्याला आपण आता इथं जंगलामध्ये वन विभागामध्ये सोडून देऊया. आता बघू शकता दाट घनदाट जंगल आहे इकडं, कॅमेरा करू. इकडं कोणी येत नाही आहे, कोणी शेळ्या वगैरे काही ढोर चारायला येत असतात इकडं कोणी येत नाही, त्याच्यामुळं आम्ही इकडं एकदम शांत वातावरण त्याला इथं आपण सोडून देऊया. बघू शकता कसं कशा प्रकारचा हा फळी काढतो, फणा काढून एकदम असा बसलेला आहे. विषारी साप आहे, त्याच्या न्यूरोटॉक्सिन नावाचं जर आहे. साप पुढं निघाल्यास मारू नका, जवळच्या सरपंचाला कॉल करा. मी घडीघडी बार बार एकच सांगतो आहे, फक्त मारू नका. ह्याच्यावर जो साप मारेल 1975 कलम लागू होईल त्याला, आणि त्याला सजा होईल आणि त्याला अटक केल्या जाईल. त्याला 3 वर्षाची सजा होईल आणि 25,000 रुपये दंड त्याच्यावर लागू होईल. त्यामुळे कोणी सापाला मारू नका, साप वाचवा, निसर्ग वाचवा. निसर्ग रक्षण आहे, सर्व सजीव हित आहे, हे आपली एक म्हण आहे. म्हणजे माझं एक ते हे आहे तत्व, सगळ्या निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा आणि जे प्राणी आहे ते वाचवा. याच्यावर आपलं जे आहे ना मानव जात टिकून आहे, म्हणजे प्राण्यावरच सगळे जीवन टिकून आहे सगळ्यांचं. सकाळ साखळी आहे, ही साखळी जर आपण तोडत असाल, सापाला मारत असाल तर खूप मोठं नुकसान आहे आपल्या मानवजातीसाठी. कारण साप हे शेतकऱ्याचे मित्र आहेत, हे शेतामध्ये जे उंदरं असतात आणि किडे कुटुंब असतात हे साप खाण्याचं काम करतात आणि आपल्या धान्याला वाचवण्याचं काम करतात. त्याच्यामुळं सापाला कोणी मारू नका, साप हे आपल्या निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळं सापाला कोणी मारू नका. आणि सापाविषयी मी एवढी माहिती दिली तुम्हाला, जनजागृती आपलं काम हे करणं. आपण आम्ही सर्पमित्र आहे, आम्हाला पैशाची काय गरज नाही, फक्त आमच्यासाठी एक जीव वाचला तेवढंच आमच्यासाठी पुण्य मोठी बाब आहे. त्यामुळं तुम्ही जर हे पुण्य घेत असाल हे तुमच्यासाठी
खूप चांगलं आहे। तर आपण याला सोडून देऊ, आता इथं रिलीज करू। इथं बघू शकता तुम्ही कशा प्रकारचा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे। याला आपण इथे सोडणार आहे कॅमेरा खाली।